व्हिडिओ जरा लाव रे प्रश्न, तो लागेल का पुढचं त्यांच्या तोंडून ऐका, त्याचा परिणाम काय झाला बघा, लाव पुढे लाव, ऐका लाव रे लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदी शहांचे वस्त्रहरण करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबर वाटाघाटी करतात. मात्र ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी फोडून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यानंतरही राज ठाकरेंची गरज भाजपला का भासतीये असा सवाल उपस्थित होतोय. शिंदे पवारांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न यातून होत आहे का अशीही चर्चा रंगलीय. ठाकरेंची शिवसेना फोडून माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांना धक्क्यांवर धक्के दिल्यानंतरही सत्ताधारी भाजपनं आता राज ठाकरेंच्या मनसेचे इंजिनही आपल्या यार्डात आणण्याचा प्रयत्न चालवलाय. राज ठाकरे हे भाजपला साथ देऊन लोकसभेच्या रणांगणात उतरणार असल्याचं स्पष्ट आहे. यासाठीच्या वाटाघाटींसाठी राज ठाकरे हे दिल्लीत पोहोचलेत. त्यानंतरच्या 15 तासात काही गुप्त बैठका आणि चर्चा झाल्या आणि राज हे भाजपसोबत राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. आगामी निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाला मुंबईत 1 किंवा 2 जागा मिळू शकतात, मात्र यावर अजूनही खल सुरू आहे. मात्र राज हे आता भाजपच्या प्रचारासाठी सभा गाजवणार हे नक्की आहे. ठाकरे पवारांकडील मातब्बर नेते फोडल्यानंतरही ते भाजप आणि मित्रपक्षाच्या नाकीनऊ आणत असल्याचं अनेक सर्व्हेतून पुढे आलंय. मात्र भाजपनं त्यावर रामबाण उपाय म्हणून राज ठाकरे यांना आपल्याकडे खेचून ठाकरे आणि पवारांना त्यांच्याच भाषेत आणि तशाच स्टाईलमध्ये उत्तर देण्याची रणनीती आखल्याचं दिसून येत आहे. महायुतीमधील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतो आहे का याचाही विचार होण्याची आवश्यकता आहे. कारण जेव्हा शिंदे आणि भाजपचे सरकार सुरळीत सुरू होतं, सरकारकडे 150 पेक्षा जास्त आमदार होते, त्यानंतरही अजित पवार यांना सोबत घेण्यात आलं. त्यावेळी शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता तर महायुतीमध्ये 4था भिडू येतोय, त्यामुळे राज ठाकरेंसारखा नेता सोबत घेऊन शिंदे पवारांची जागा वाटपामधील बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.